देशातून भाजपची सत्ता उखडून टाकण्यासाठी देशभरातील विरोधकांनी मोट बांधत इंडिया आघाडीची स्थापना केली आहे. याच इंडिया आघाडीची तिसरी बैठक गुरुवारी आणि आज शुक्रवारी मुंबईत पार पडली. ग्रँड हयात या हॉटेलमध्ये या बैठकीसाठी भव्य नियोजन करण्यात आलं होतं. यासाठी 26 पक्षांचे तब्बल 80 नेते उपस्थित होते. यावेळी गुरुवारी अनेक मुद्द्यांवर चर्चा झाल्यानंतर शुक्रवारी या बैठकीची सांगता झाली. त्या अगोदर सर्व नेत्यांनी एकत्रित फोटो सेशन केलं. या फोटो सेशनमध्ये या आघाडीच्या नेत्यांच्या पोज आणि त्यांची उभं राहण्याची स्टाईल याची देखील चर्चा झाली. कारण यावेळी कोणी हाताची घडी घालून आपल्या एकजुटीवर आत्मविश्वास दाखवत होतं, तर काही जण दाटीवाटीत जागा करत उभे होते. काहींच्या चेहऱ्यावर मागच्या रांगेत जागा मिळाल्याचा खेद होता, तर काहींना पुढच्या रांगेत जागा मिळाल्याचा आनंद होता. या फोटो सेशनमध्ये कोणकोण कसे आणि कुठे उभे होते पाहूयात. यामध्ये पहिल्या रांगेत उद्धव ठाकरे यांच्या बरोबरच खासदार संजय राऊत, मेहबूबा मुफ्ती, अरविंद केजरीवाल, नितीश कुमार, ममता बॅनर्जी, सोनिया गांधी, शरद पवार, मल्लिकार्जुन खरगे, लालू प्रसाद यादव, एम के स्टॅलिन, अखिलेश यादव, तेजस्वी यादव, फारुख अब्दुल्ला या नेत्यांचा समावेश होता. तर राहुल गांधी देखील पहिल्याच रांगेत उभे होते. मात्र इतर नेत्यांच्या गर्दीत ते अत्यंत दाटीवाटीत जागा करत उभे असल्याचं पाहायला मिळालं. दुसरीकडे आदित्य ठाकरे उद्धव ठाकरेंच्या अगदी मागे दुसऱ्या रांगेत उभे होते. त्यांच्या बाजूलाच खासदार सुप्रिया सुळे, जयंत पाटील देखील उपस्थित होते. त्याचबरोबर काही नेते दुसऱ्या आणि काही नेते तिसऱ्या रांगेत देखील उभे होते. त्यामुळे मंडळी, इंडिया आघाडीच्या या फोटो सेशन बद्दल तुम्हाला काय वाटतं कमेंट करून नक्की कळवा. आणि असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी फॉलो करा लेट्सअप मराठीला. त्याचबरोबर आमच्या लेट्सअप मराठीच्या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.